कसावा स्टार्चला टपेका स्टार्च असेही म्हणतात. कसावा स्टार्च प्रामुख्याने मिठाई तसेच गोड बेकरी उत्पादनात वापरला जातो. टपेका स्टार्चमध्ये उत्कृष्ट बंधन क्षमता आहे म्हणून ती चिकटांमध्ये वापरली जाते. ती पाण्यात मिसळल्यानंतर थंड चिकट होते आणि बराच काळ असेच राहते. उच्च दर्जाच्या टपेका स्टार्चपासून औद्योगिक गोंद देखील बनवले जातात. टपेका स्टार्च विविध प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कन्फेक्शनरी, विस्कोसिटी, टपेका स्टार्च जाड म्हणून वापरला जातो. फोम मजबूत करण्यासाठी जेलिंग एजंट, जेली आणि हिरड्यांमध्ये कास्टिंग करताना चूर्ण स्टार्च मोल्ड म्हणून वापरला जातो. विविध खाद्य उत्पादने हे जागतिक कसावा स्टार्च बाजाराला जगभर चालवणारे प्रमुख घटक आहेत. म्हणून आजमिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी घेऊन येत आहे टपेका स्टार्च मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसवर एक विशेष माहितीपट. रॉ मटेरियल टपेका रूट्स, वॉटर, पॅकेजिंग मटेरियल, प्लांट अँड मशीनरी, क्रशिंग मशीन, रोस्टर, कूलिंग टॉवर, स्क्रू पंप, स्क्रू कन्व्हेअर, ड्रायर, कॉन्सन्ट्रेटर. प्रोसेस: प्रथम टपेकाची मुळे बाह्य आणि स्वच्छ केली जातात आणि नंतर ते पाण्याने चांगले धुवून घेतात. मग हे टपेका मुळाच्या दुसऱ्या स्तंभामध्ये घातले जातात. या अवस्थेतून गेल्यानंतर ते पूर्णपणे स्वच्छ केले जातात. पुन्हा मुळे स्वच्छ पाण्याने धुतले जातात. नंतर ते क्रशिंग मशीनमधून जातात आणि नंतर अशा प्रकारे आपल्याला शुद्ध पांढरे टपेका दूध मिळते. हे तयार झालेले दूध गाळून नंतर वाळवले जाते. सुकवल्यानंतर यांना छोट्या छोट्या साबुदाण्यामध्ये तयार केले जातात. नंतर या दाण्यांना रोस्टरमध्ये पाठवले जाते. शेवटी यांना कूलिंग टॉवरमधून पास केले जाते. अशा प्रकारे या साबुदाण्यांना ड्राय करून पॅक केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण टपेका स्टार्च मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल माहिती जाणून घेतली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्सपर्ट ॲडवाईसची गरज भासल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा संपर्क देखील करू शकता. अशाच नवनवीन बिझनेस आयडियांसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.